नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, द कॉम्प्युटर पॉइंट, जळगाव, महाराष्ट्र. मित्र, आजच्या ह्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण ऑनलाईन वोटर कार्डची कशी नोंदणी करू शकतो, म्हणजे आपल्याला जर आपलं नाव वोटिंग कार्डमध्ये जर किंवा इलेक्शनच्या निवडणुकीमध्ये सॉरी निवडणुकीमध्ये जर आपल्याला इलेक्शन कार्ड लागत असेल ॲज अ मतदार म्हणून, आणि आपण नवीन मतदार असाल, तर आपल्याला आपलं मत किंवा आपल्याला आपलं नाव त्या व्होटिंग लिस्टमध्ये कसं सादर करता येईल याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. शिवाय नाव जर आपल्याला बदलायचं असेल, पत्ता बदलायचा असेल, काही करेक्शन असेल, तर यासाठीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं नाव विक्रांत मनोरे, माझा मोबाईल नंबर 9890068468. मित्र, आपल्याला एक विनंती आहे की माझं विक्रांत मनोरे नावाने यूट्यूब चॅनल आहे, याच्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे विविध मराठी व्हिडिओज दिलेले आहे, तर मला आपण माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. तर मित्र, माझं हे चॅनल आहे, इथे दिसत आहे, या चॅनलमध्ये अनेक व्हिडिओज दिलेले आहेत, ह्या ठिकाणी लिस्ट आहे, माझ्या चॅनलला इथून सबस्क्राईब कराल अशी मी आशा बाळगतो. तर चला पाहूया की कशा पद्धतीने आपल्याला मतदार यादीमध्ये नवीन नाव आपल्याला ॲड करता येईल. तर या ठिकाणी आपण एक वेबसाईटला जायचं आहे, ज्याचं नाव आहे www.nsnvsp.in, नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर हे पेज आपल्याला मिळेल. या पेजमध्ये विविध गोष्टी दिलेल्या आहेत, इथे फॉर्म 6A फॉर्म 7. तर फॉर्म 6बद्दल आपण बोलतोय, इथे वाचूया आपण, अप्लाय ऑनलाईन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू होटल ऑर शिफ्टिंग जर असेल तर, ॲड्रेस जर काही बदलला असेल तर. फॉर्म 6 आहे, तर आपण पहिल्यांदा फॉर्म 6 क्लिक करतोय. पहिल्यांदा वेबसाईटवर आपण गेलेत आणि त्यानंतर फॉर्म 6 आपण लोड करतोय, क्लिक करू. तर बघा, ह्या ठिकाणी आपल्याला भाषासुद्धा निवडता येते. इथे हिंदी आणि इंग्लिश आणि मल्याळम दिलेली आहे, आपण इंग्लिश या ठिकाणी ध्यानात घेऊया. तर बघा, तो विचारतोय आपल्याला, ते म्हणजे असं आहे की तुमचं स्टेट काय आहे, की ज्या स्टेटमध्ये आपल्याला आपलं नाव नोंदवायचं आहे, ते ते क्लिक करायचं. आपलं स्टेटचं नाव महाराष्ट्र, समजा महाराष्ट्र असेल. त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडायचा आहे, समजा जळगाव. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी असेंब्ली कन्स्टिट्युएन्सी कुठली आहे आपली, म्हणजे आपण मतदान कुठल्या गावात मध्ये राहून करणार आहोत. तर जळगाव सिटी, जळगाव रुरल असे दोन आहे. मी सिटीतला आहे तर मी सिटी क्लिक करतो आहे. आपण चोपडा, चाळीसगाव, भुसावळ इत्यादी निवड करू शकता. त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा इथे नाव नोंदवत आहे ना, तर ॲज अ फर्स्ट टाईम वोटर. नाहीतर तुमचं जर तुम्ही जळगाववरनं जर वेगळ्या भुसावळमध्ये स्थायिक झाला असाल, तर तुम्ही मतदान भुसावळमध्ये कराल. तर असं काही जर असेल तर तोसुद्धा फॉर्म 6 आहे, पण त्यासाठी तुम्हाला ड्यू टू शिफ्टिंग फ्रॉम अनदर याला क्लिक करायला लागेल. पण मी नवीन मतदार आहे असं ध्यानात धरून याला सिलेक्ट केलं. त्यानंतर हे कंपल्सरी आपल्याला काय काय भरायचं आहे, हे लाल जे स्ट्राईक दिलेले आहेत इथे अक्षरिक, याचा अर्थ आहे की आपल्याला ते कंपल्सरी भरायचं आहे. समजा नाम, आपण नाव भरूया, समजा याचं नाव विजय, कॅपिटलमध्ये आपण भरूया. तर या ठिकाणी इन रिजनलमध्ये आपोआप येईल, बघा मराठीमध्ये आलं. बघा, याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल, समजा विजयमध्ये काही चेंज करायचं असेल, तर इथे क्लिक करून, यांनी सीडॅकचा कीबोर्ड आपल्याला दिलेला आहे, आपण काना मात्रा विलांटी, समजा आपल्याला विजय या असं लिहायचं होतं, तर इथे काना आहे, बघा हे बघा, इथे विजय आलं.
पण आपल्याला नको आहे ते. एक सांगायचा अर्थ माझा कळला असेल आपल्याला, आपलं काही चेंजेस करायचं असेल स्पेलिंगप्रमाणे, जर आपलं मराठीमध्ये जर अनुवाद आला नसेल तर आपल्याला सुवर्णसंधी बदलवण्याची. त्यानंतर सरनेम, समजा पाटील हे बघा इथे आलं. नंतर नेम ऑफ रिलेटिव्ह ऑफ ॲप्लिकंट, म्हणजे जर कुठला रिलेटिव्ह असेल आपला तर त्याचं नाव द्यायचं. साधारणतः वडिलांचं नाव दिलं जातं. सरनेम ऑफ रिलेटिव्ह, अर्थात त्यांचं सरनेम आपण वरती सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर टाईप ऑफ रिलेशन, याचा अर्थ काय की आपलं ह्या रिलेटिव्हशी काय नातं आहे. त्याच्यात नाते दिले फादर आहे का मदर, हजबंड आहे, वाईफ आहे, तर समजा फादर आहे. त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला आपलं काय वय झालं ते आपल्याला निवडता येतं, पण हे मोजणं थोडं कठीण आहे. त्यामुळे त्यांनी थोडी जास्त कन्व्हिनियन्सी सोय केलेली आहे की आपण डायरेक्ट आपली डेट ऑफ बर्थ टाकायची, पण इथे क्लिक करणार आणि आपण इथे डेट ऑफ बर्थ टाकणार, इथे क्लिक करणार. तर इथे मित्र 2001 नंतरची तारीख इथे येणार नाही. त्याचं कारण आपल्याला माहीत आहे, 18 वर्ष पूर्ण असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी नाव नोंदवता येतं, किंवा जो काही रूल असेल तो रूल असे बदलत राहतात किंवा कसे. तर आपण या ठिकाणी समजा तारीख आहे, जन्मतारीख समजा 67 आहे कोणाची जन्मतारीख, ज्याने नावन नोंदवलं नाही, किंवा नवीन आपण हे घेऊया समजा 97 आहे. महिना निवडायचा इथून आणि तारीख निवडायची. बघा मी 21 मे अशी तारीख निवडली, 21 मे 1997. आपल्याला नको असेल तर काढून पण टाकता येते. बघा एक एक स्टेप आपण पुढे जातो, फार सोपं आहे. मी तर असं म्हणेल आपण प्रत्येकानं सांगा किती सोपं ऑनलाईन आपल्याला जर आपलं नाव मतदार यादीमध्ये पाहिजे असेल तर. जेंडर ऑफ ॲप्लिकेटन, आपण का आहात, मेल आहात, फिमेल आहात, मेल. त्यानंतर आपला ॲड्रेस विचारतो, त्या हाऊस नंबर. मी एक सॅम्पल म्हणून हे सगळं लिहितो आहे, ॲक्च्युली हा ॲड्रेस नसावा, एक व्हर्च्युअल ॲड्रेस मी या ठिकाणी लिहितो आहे एक सॅम्पल म्हणून. 56 गणेश कॉलनी किंवा प्लॉट नंबर 56 गट नंबर आपण लिहितं इथे 50, पूर्ण ओळीत नाही लिहायचं इथे. त्यानंतर स्ट्रीट का, एरिया काय, बघा इथे प्लॉट नंबर आणि घाट नंबर आलं. बघा घाट, आपल्याला गट पाहिजे ना, मग आपण या ठिकाणी जाऊन गट लिहू शकतो. मित्र हा ग आहे आणि हा ट आहे, स्पेस द्यायची, किती सोपं आहे. त्यानंतर आपला एरिया समजा गणेश कॉलनी, तुमचं अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटचं नाव हर्ष अपार्टमेंट, तुमच्या गावाचं नाव, पोस्ट ऑफिसचं नाव. हे मी इकडे इंग्रजी लिहितो, इथे मराठीमध्ये त्याचं रूपांतर होतंय बघा. इकडे पिनकोड आपला, त्यानंतर इथे काही चान्स नाही. नंतर त्याने सांगितलेलं आहे की परमनंट ॲड्रेस ऑफ द ॲप्लिकंट, हा ॲड्रेस जो आहे करंट ॲड्रेस, जसा सध्या कुठे रहिवास आहे, पण तुमचा रहिवास हा परमनंट ॲड्रेस असेल तर आपण इथे सेम ॲज अबव लिहायचं, क्लिक करायचं, पुन्हा लिहिण्याची गरज नाही. किंवा परमनंट ॲड्रेस दुसऱ्या कुठल्या गावाचा असेल आणि आता रहिवासी आपण ज्या गावचे असाल, तर मग इथे पुन्हा त्याचा हाऊस नंबर आणि ही संपूर्ण माहिती भरायची. मी इथे क्लिक करतो आहे, वरचा ॲड्रेस जसे तसा येतो, बघा आला. त्यानंतर फॅमिली नेबर इपिक नंबर, या इपिक नंबर याचा अर्थ काय, आपलं फॅमिलीमध्ये कोणी वोटर आहेत का, अर्थात आपल्या आई आणि वडिलांच्याकडे किंवा मोठ्या भावाकडे किंवा बहिणीकडे
किंवा फॅमिलीमधलं दुसरे रिलेटिव्ह पण चालतील, इवन शेजारचे सुद्धा चालतात. तर त्यांचा व्होटर कार्डचा काय जो काही नंबर असेल, अल्फाबेट असतो तो नंबर, तो या ठिकाणी टाकायचा. हे कंपल्सरी नाही, असेल तर टाका, नसेल तरी चालू शकेल. डिझॅबिलिटी आहे का? ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्हाला स्पीचमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, व्हिज्युअलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का इत्यादी, किंवा अदर काही तुम्हाला आहात का, आपण काही अपंग आहात का, तर त्याचं कारण या ठिकाणी लिहायचं. नसेल तर आपण कुठेच क्लिक न करता आपला ईमेल आय डी लिहायचा, काय जो काही असेल तो. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा. हे सर्व झाल्यानंतर मी खाली येतो, इथे फोटोग्राफ टाकायचे. फार महत्वाचे आहे ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या, कारण आपल्याला हे लोड करायला लागेल. इथे फोटोग्राफ निवडायचा. आपल्याकडे काही फोटो असेल तर तो फोटो इथे निवडायचा आपण. तर आपण इथे फोटो निवडला, बघा जेपीजी फॉर्म मध्ये. त्यानंतर मी याला नंतर जातो. एज प्रूफ आपल्याला द्यायचं. एज प्रूफ साठी त्यांनी सांगितलंय डॉक्युमेंट कुठलं आहे. पॅन कार्ड असेल पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट असेल बर्थ सर्टिफिकेट, ज्याच्यावर काही आपलं बर्थ डेट असते. काहींच्या बर्थ डेट आधार कार्डवर पण आहे. तर इथून आधार कार्ड आपण जे निवडायचं आहे तुम्हाला प्रूफसाठी, कुठल्या एज प्रूफसाठी, ते आपण निवडू शकता इथून. आणि एक फाईल, मी एक अंदाजे फाईल घेतो आहे, हीच असेल असं नाही आहे. बघा मी चुकीची जर दिली किंवा काही प्रॉब्लेम झाले तर तो म्हणतो साईज इज ग्रेटर दॅन 2 MB, 2 MB पेक्षा मोठी साईज नसावी. त्यानंतर आपण ॲड्रेस प्रूफचं काही डॉक्युमेंट, हे बघा डॉक्युमेंटची तयारी करून ठेवायची अगोदरच. तर त्यांनी सांगितलं ह्या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट ॲज अ ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरू शकतात आपण, रेशन कार्ड, वॉटर बिल, टेलिफोन बिल, त्यानंतर इन्कम टॅक्स, गॅसचं काही आपल्याकडे कनेक्शन असेल त्याचं बिल, वॉटरचं बिल, पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल. यापैकी आपल्याला जे निवडायचं ते निवडून मात्र आपल्याला या ठिकाणी ती फोटो त्या ठिकाणी द्यावा लागतो, आय मीन ते ॲड्रेस प्रूफ त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. त्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आय एम अ सिटीजन ऑफ इंडियन अँड प्लेस माय बर्थ इज, कुठे आपला बर्थ झालेला आहे त्या गावाचं नाव द्यायचं. त्यानंतर स्टेट निवडायची, त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचा. आणि इथे लिहिलेलं आहे की तुम्ही त्या जागेवर कधीपासून राहत आहात, तर ती तारीख टाकायची. अर्थात आय एम अ ऑर्डनरी रेसिडेंट ॲट द ॲड्रेस गिव्हन अबाव सिन्स, तर माय नेम हॅज नॉट ऑलरेडी, ते वेगळं आहे. आय हॅव नॉट अप्लाईड फॉर द इन्क्लुजन ऑफ माय नेम इन द इलेक्शन, हे वेगळं आहे. तर इथे आपण ती तारीख टाकायची, अर्थात जन्मतारीख टाकायची असते आपली. जी जन्मतारीख आहे ना, ती आपण जन्मतारीख काय टाकली बघूया. आपण 21/5 टाकलेली आहे ना, तर तीच तारीख इथे टाकायची. १९९७ टाकलं होतं माझ्या मते आपण. 21 मे बघूया, एक वेळा पुन्हा एक वेळा. 21 मे 1997. त्यानंतर इथे प्लेस लिहायची, इथली प्लेस जिथे आपण हा फॉर्म सबमिट करत आहोत. आणि त्यानंतर हा कोड टाकायचा इथे, हा कोड.
आणि मग सबमिट करायचं. तर ह्या ठिकाणी मी पूर्ण डॉक्युमेंट टाकलेलं नसल्यामुळे ते सबमिट होणार नाही. सबमिट जर आपण या ठिकाणी जर केलं तर तो सबमिट होत नाही बघा. आणि ह्या ठिकाणी लाल आपल्याला त्याने हे दिलेलं आहे की बाबा तुम्ही एज प्रूफ टाकलेलं नाही आहे तुम्ही. नंतर इथे एज डिक्लेरेशनसाठीचा जो फॉर्म आहे तो एज डिक्लेरेशनचा फॉर्म दिलेला इथे एज डिक्लेरेशन फॉर्म, तो पहिल्यांदा डाउनलोड करायचा असतो. आणि एज डिक्लेरेशन मी ओपन करतो या ठिकाणी, अशा पद्धतीचा तो फॉर्म आहे. सन डॉटर काय आहे, सिग्नेचर ऑफ द ॲप्लिकंट या ठिकाणी टाकायची असते. फॉर अन इलेक्टर 21 एज ग्रुप सिकिंग फ्रेश रजिस्ट्रेशन, 21 प्लस आहे बरं का. आणि इथे जर आपण ती तारीख टाकली कुठली, मी कुठे गेलो या ठिकाणी, हां, आणि जर आपण इथे तारीख वेगळी टाकली समजा आपण 2000 तारीख टाकतोय समजा, बघा एज डिक्लेरेशन येत नाही बघा इथे आहे. ते एक डॉक्युमेंट कमी होऊन जातं. 21 पेक्षा जास्त वय जर असेल आपलं तर ते एज डिक्लेरेशन करून ॲप्लिकंट म्हणजे तुम्ही स्वतः सही करायची, ते स्कॅन करायचं आणि मग ते आपण या ठिकाणून अपलोड करू शकता. हे सगळं अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक आय डी मिळतो आणि तो आय डी आपण या ठिकाणी टाकायचा असतो. तर मित्र आपल्याला समजलं असेल की कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला स्टेटससुद्धा बघायला मिळतं या ठिकाणी. हे बघा मी बाहेर आलो. ट्रॅक ॲप्लिकेशन आताची काय परिस्थिती आहे आपल्या याची, तर इथे जर तो आय डी मिळेल इथे आपल्याला त्या ईमेलवर, इथे जर तुम्ही तो आय डी टाकला किंवा काय तर आणि ट्रॅक स्टेटस जर केलं तर आपल्याला त्या आय डीचं डिटेल्स मिळतील की सध्या त्या आपलं जे वोटर कार्ड आहे त्याची काय प्रोसिजर चालू आहे आणि कितपत त्याचं काम झालेलं आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. ओव्हरसीज वोटर असतील, डिलेशन असेल तुमचं, मला डिलेट करायचं माझं नाव, फॉर्म 7 आपल्याला लागेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे करेक्शन करायचे असतील एंट्रीजमध्ये तर फॉर्म 8 क्लिक करायचं. आणि असेंब्लीमधून दुसरीकडे जात असाल म्हणजे एका याच्या गावावरनं किंवा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असाल तर फॉर्म 8A लागेल आपल्याला. तर फॉर्म 8 आम्ही क्लिक करतोय जाणून बुजून. इथे पण माहिती दिलेली राज्य वगैरे. तर आपला हा प्रकार जो काही होता तो आपल्याला समजलेला आहे. मला आपल्याला एवढं जास्त सांगायचं होतं की कशा पद्धतीने आपलं नाव नोंदवा. तर माझ्या मते आपल्याला हा व्हिडिओ पसंत पडला असेल तर आपल्याला हा कसा वाटला व्हिडिओ त्याबद्दल निश्चित मात्र मला आपण फीडबॅक द्या. माझं नाव विक्रांत मनोरे, माझा नंबर जो आहे तो मी आपल्या समोर लगेच लिहितो, त्याच्यावर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकाल. 9890686468 हा नंबर बघा मित्र. या नंबरवर आपण मला कॉन्टॅक्ट करा. I'm very sorry आपल्याला दिसत नसेल तर मी करून टाकतो सगळं किंवा एक नोटपॅड ओपन करतो मित्र. याच्यातून तुम्ही बघा, तुम्हाला जास्त व्यवस्थित या ठिकाणी प्रयत्न करतोय सांगायचा. कळलं? ओके, धन्यवाद.